आज आपण माजलगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये आलेलो आहोत. भारताचे माननीय नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा उपक्रम चालू आहे. तर या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय येथे रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाचे उद्घाटन बीड जिल्ह्याच्या दबंग खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या हस्ते झालेलं आहे. तर याप्रसंगी वडवणी येथील युवा भाजपचे युवा नेते बाबरी शेठ आहेत, तर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. तर साहेब, या सेवा पंधरवड्याविषयी आपलं काय मत आहे? आत्ताच माननीय आडसकर साहेबांनी आपल्याला प्रतिक्रिया दिल्यानंतर सांगितलं की या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पूर्ण देशभर हा सेवा पंधरवडा कार्यक्रम लोकोपयोगी उपक्रमातून राबवण्याची संकल्पना या ठिकाणी त्यांनी देशभर या ठिकाणी सांगितलेली आहे. याच माध्यमातून आपण पाहिलं की बीड जिल्ह्याच्या खासदार आदरणीय प्रीतमताई मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन होऊन या ठिकाणी या रक्तदान शिबिराचं प्रारंभ या ठिकाणी सकाळपासूनच या ठिकाणी माजलगाव शहरात झालेला आहे. आणि आपण पाहिलं की जरी आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम होत असेल माजलगाव शहरात, तर गेली 5-6 दिवस म्हणजे गेली 17 तारखेपासून या माजलगाव असेल, धारूर असेल, वडवणी असेल, या तिन्ही तालुक्यात या माजलगाव मतदारसंघाचे नेते रमेश रावजी आडसकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवून त्याच्यात आपण बघितलं की वयोवृद्ध लोकांना कोविडचे बूस्टर डोस असतील, आता जे जनावरांसाठी जे काही रोग आला लंपी त्याचे काही लंपीचे डोस असतील, ते सर्वसामान्य ग्रामीण भागापर्यंत, खेड्यापाड्यापर्यंत, वाडीवस्तीपर्यंत लोकांना पोहोच करण्याचं काम या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या तिन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेऊन हा सेवा पंधरवडा कार्यक्रम आयोजित करत आहेत. त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी संकल्पना या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात आपल्या देशासाठी काम करतात, त्याच उत्साहाने, ज्या उत्साहाने प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक वेळी जो युवक या ठिकाणी माननीय देशाच्या पंतप्रधानावर विश्वास व्यक्त करतो, त्याच विश्वासानेही विविध सामाजिक उपक्रमात आज ज्या पद्धतीने रक्तदान शिबिर चालू आहे त्याच्यातही मोठ्या प्रमाणात युवकांचा सहभाग या ठिकाणी आहे. आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हा कुठला राजकीय कार्यक्रम नाही की या ठिकाणी किती आकडे होतील आणि किती आकडेवारी व्हायला पाहिजे, हा समाजकारणाचा कार्यक्रम आहे. आणि समाजकारण करत असताना, लोकोपयोगी कार्यक्रम करत असताना याच्यात लोकांनी लोकांसाठी केलेला कुठला आयोजित कार्यक्रम असतो त्याच्यामुळे याच्यात आकडा महत्त्वाचा नाही, आपलं योगदान. आणि आपण हे जे रक्तदान करतो हे कुठेतरी स्वार्थासाठी करत नसतो, कारण की हा लोकोपयोगी कार्यक्रम असल्यामुळं लोकांनी लोकांसाठी दिलेलं योगदान, हे योगदान करायचं आपल्याला. आणि त्याच्यासाठी सर्व युवक असतील किंवा सर्व आपली जी मंडळी असतील त्यांनी या रक्तदान शिबिरात सामील होऊन या ठिकाणी आपण बघितलं कशा पद्धतीने या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रक्तदान शिबिर चालू आहे. आणि या ठिकाणी अशाच पद्धतीनं विविध उपक्रम पुढचेही 2 तारखेपर्यंत माजलगाव मतदारसंघाचे नेते आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही तालुक्यात चालू आहेत विविध. आणखी आज रक्तदान शिबिर झालं असेल, काल परवा दिवशी आंबेवडगाव असेल, धारूर असेल, पिंपरवाडा असेल, म्हणजे विविध गावात असे विविध कार्यक्रम समाजोपयोगी त्यांच्या मार्गदर्शनाखाली या तिन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. ते अशाच पद्धतीने 2 तारखेपर्यंत कायम अविरत चालू राहतील. एवढं